नमस्कार पहाटेच्या जीवनशैलीतल्या सहा सवयी तुमचं अवघ जीवन आमूलाग्रपणे बदलून टाकतील त्यासाठी ऐकूयात हॅल एलरॉड यांनी लिहिलेलं आणि डॉक्टर कमलेश सोमण यांनी मराठी अनुवाद केलेलं जगभर गाजलेलं पुस्तक द मिरॅकल मॉर्निंग प्रकरण चौथे आजचा दिवस हा तुमचा उद्या निश्चित करत असतो भाग पहिला आजचा दिवस हा तुमचा उद्या निश्चित करत असतो व्यक्तिमत्व विकासासाठीच पहाट असते तुम्ही ज्या जिव्हाळ्याच्या क्षेत्रात प्रेमानं आणि पूर्ण क्षमतेनं काम करीत आहात त्या क्षेत्रात अत्युच्च शिखर गाठण्यासाठी तुम्हाला द मिरॅकल मॉर्निंग मदत करेल चौकस समग्र स्थिर आणि प्रज्ञाशील व्यक्तिमत्व बनवण्यासाठी तुम्ही जर पहाटेचा वेळ काढला नाही तर मात्र दुःख संघर्ष तुमचा वेळ घेतल्याशिवाय राहणार नाहीत द मिरॅकल मॉर्निंग तुम्हाला असामान्य व्यक्तिविकासासाठी बळ देईल आजचं काम उद्यावरच काय पण पुढच्या तासावर देखील ढकलू नका बरेचसे लोक त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी पुरेशी तत्परता दर्शवत नाहीत मानवी स्वभाव हा जात्याच सोयीचं सुखावह करू पाहणारा असतो या एक तारखेपासून या वाढदिवसापासून आपण आपल्यात अमूलाग्र बदल करू असं आपण स्वतःला बजावत असतो पण एक तारीख वा वाढदिवस उलटून गेला तरी आपल्यात येतकिंचितसुद्धा बदल झालेला नसतो आपण आजचं काम उद्यावर ढकलतो खरं तर उद्या नावाचा प्रकार अस्तित्वाचाच नसतो अस्तित्वात आहे ते फक्त इथे आणि आत्ता काळजीपूर्वक लक्षात घ्या की हा उद्या मुळी नसतोच जर उद्या असेल तर त्याविषयी चिंता करणं तुम्ही बंद करणार नाही इथं काल असाही काही नाही आपल्या हातात जो काही आहे तो वर्तमान क्षण आत्ता आणि इथे आणि हा अनुभव म्हणजे साक्षात चमत्कार म्हणावा लागेल जर इथं कालही नसेल उद्याही नसेल आणि या क्षणात जर तुम्ही समग्रतेत जगाल तर सर्व चिंता नाहीशा होतील साऱ्या कल्पना सारी स्वप्न आणि भविष्याकडे धावणं नाहीसं होईल तुम्ही आत्ता आणि इथं कधी नसता तुम्ही नेहमी दुसरीकडे कुठेतरी असता तसं नसेल तर सर्व प्राप्त होऊ शकतं म्हणून स्वतःला ह्या क्षणी उपस्थित ठेवा आणि मग काय होतं ते पहा वर्तमान काळ हा सतत बदलता आणि नवा असतो तो, तो जगण्यासाठी अत्यंत दक्ष तीव्र आणि गतिमान राहावं लागतं वर्तमानातला आत्ताचा क्षण आपल्याकडे सर्वोच्च प्रतिसादाची मागणी करत असतो वर्तमानाला भिडणं म्हणजे जे आहे त्या समवेत राहणं ते देखील साऱ्या स्मृतींपासून आपलं मन मुक्त ठेवत अर्थात त्यासाठी स्वच्छ मोकळं मन हवं आणि सततचं आंतरिक अवधान एकूणच भविष्याची छाया पडू न देता वर्तमानातला हा क्षण आपल्याला संपूर्णपणे जगता आला पाहिजे भूतकाळाचे भले मोठे ओझे आपण आपल्या उराशी बाळगत रोजचा दिवस जगत असतो घटना घडून जाते आणि अनेक वर्ष आपण त्यावर विचार करीत राहतो आणि भावनेच्या आहारी जातो अस्तित्वाचं रोजच्या जीवनाचं या क्षणाचं आव्हान आपल्याकडून प्रत्येक प्रश्नाच्या वेळी किंवा व्यक्तिसंबंधात नव्यानं पाहावं अशी मागणी करीत असते भूतकाळाच्या दडपणातून मुक्त होऊन व्यक्ती जेव्हा वर्तमानाचा अनुभव वर्तमान म्हणून घेऊ शकते तेव्हाच ती खऱ्या अर्थानं स्वतंत्र असते आजचे दिवस हे तुमचे उद्याचे आयुष्य निश्चित करत असतात मित्र हो आजचा दिवस ताजा नवा टवटवीत आहे आत्ताची ही अतिशय निर्मल सतेज पहाट कालच्या प्रकाशापासून आणि काळोखापासून का सुद्धा सर्वस्वी मुक्त आहे जणू काही हाच एकुलता एक दिवस पहाट आपल्याला लाभली आहे असं समजून त्याच्याशी रोजच्या जीवनाशी आपल्याला नव्यानं नातं जोडता येईल का मुलांचा तो कोलाहल पक्ष्यांचं मधुर संगीत पडतं आहे पण आपण मात्र सारेजणं कालच्या कटुस्मृती मनात बाळगत राहतो मग त्याच आठवणी भूतकाळ आपलं रोजचं जीवन काळवंडून टाकतात जोवर आपल्या मनात गत आठवणींनी गर्दी केलेली असेल तोवर आपल्याला कधीच विश्रांती मिळणार नाही कालच्या चिंता आजच्या चिंतांना सतत पुष्ट करत राहतात जुन्याचा गताचा सातत्याचा अंत झाल्याशिवाय नवसर्जनाचा झरा उसळून येणं अशक्य आहे मित्र हो आजचा आत्ताचा क्षण उद्यापेक्षा अधिक अर्थगर्भ असतो या क्षणातच संपूर्ण काळ साठवलेला असतो वर्तमान क्षणाच्या अर्थगर्भतेची वास्तविक जाणीव होणं फार फार आवश्यक आहे आपली ही बघू केव्हा तरी ही विचारधारा कायमस्वरूपी असते आणि केवळ त्यामुळेच आपण आपल्या जीवनात चालढकल आळशीपणा आणि बेफिकीरपणा करत असतो पण एक एक क्षणी त्याची किंमत आपल्याला चुकवावी लागते मग मनात विलक्षण खंत वा न्यूनगंड निर्माण होतो मग तुम्ही स्वतःलाच दोष देत म्हणता मग तुम्ही स्वतःलाच दोष देत म्हणता अरे मला झालंय तरी काय माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही माझं नशीबच फुटकं आहे वगैरे वगैरे आयुष्यात अशी खंत करण्याची वेळ येणं यासारखं दुसरं दुर्दैव नाही मी काय म्हणतो आहे ते तुम्हाला समजतंय ना खालील गोष्टी नीट समजून घ्या जीवनाचा हेतू हे, हे हा से हे जीवनाचा हेतू हा हेतुमय जीवन जगण्यात असतो आयुष्य हे तुम्हाला जे काही हवं असतं ते देत नाही तर तुम्ही जे काही आहात तेच तुम्हाला मिळतं उद्या विकसित करण्याचा राजमार्ग म्हणजे आजच्या चुका जाणून घेणं आणि आजच्या आजत सुधारणं आपण सर्वजण एक विशिष्ट हेतूनी अस्तित्वात आहोत भूतकाळाचं कैदी होणं सोडा भूतकाळाच्या जोखडातून मुक्त होत उद्याची भविष्याची आखणी करा या पृथ्वी तलावरील सर्वात यशस्वी माणसं ही सर्वसामान्यांपेक्षा अधिक वेळेला अपयशी ठरलेली आहेत या जीवनात कुठल्याही चुका नसतात तर ते आपल्याला मिळालेले धडे असतात नकारात्मक अनुभव असे काही नसतातच स्ववर प्रभुत्व मिळवण्यासाठी आपल्यासमोर विकासासाठी शिकण्यासाठी काही संध्या येतात संघर्षातून संकटातून आपल्यातल्या शक्ती विकसित होत असतात अनेकदा वेदना आपल्याला जीवनात खूप काही शहाणपण शिकवून जाते शेवटावर जेवढं लक्ष कमी केंद्रित कराल तेवढा प्रवास लवकर संपेल आपला एक डोळा विश्रांती स्थलावर केंद्रित करताना आपली एक नजर आपल्या कार्यप्रवासावर केंद्रित करा जास्तीत जास्त मेहनत करा आयुष्यात नुसते स्थितीशील राहणं हीच तुमची मोठी मर्यादा आहे नुसत्या उदात्त हेतूंपेक्षा तुमची एखादी छोटीशी कृती देखील अनेकदा खूप फलदायी ठरेल बांधिलकी आणि जबाबदारीनं टाकलेलं प्रत्येक पाऊल यातून आपण स्ववर प्रभुत्व मिळवू शकतो जे काही कराल मग ती कृती लहान असो वा मोठी ती असाधारणतेनं आणि पूर्ण क्षमतेनं करा आपल्या वैयक्तिक जीवनात आणि परस्परांच्या संबंधात सौंदर्यपूर्ण जगण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहा आपलं मन म्हणाल तर आपले सच्चे गुलाम असते तर कधी ते एखाद्या रिंगमास्टरसारखे रुद्रावतारसुद्धा धारण करत असते जेव्हा तुम्ही अकारण विनाकारण विलक्षण गंभीर असाल आणि राहाल तरच लोक तुम्हाला गंभीरतेने घेतील नेतृत्व म्हणजे आपल्या लोकांना त्यांच्या वैगुण्यावर मात करायला मदत करणं त्यांच्यातल्या चैतन्य शक्तीला आवाहन करणं तसंच त्यांच्या आत दडलेल्या ऊर्जेला मुक्त होण्यासाठी सहाय्यभूत होणं हेच आहे महानता वा श्रीमंती ही जशी बाह्य असते तशी ती आंतरिकसुद्धा असते आपल्याला आंतरिकदृष्ट्या श्रीमंत किंवा महान व्हायचं आहे त्यासाठीच ही द मिरॅकल मॉर्निंग ही एक अखेरीस मनाची अवस्था वा स्थिती आहे स्वतःला पूर्णपणे प्रदर्शित करण्यापूर्वी आपल्या चैतन्य शक्तीवर स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवणं आवश्यकच नव्हे तर अपरिहार्य आहे प्रथम तुम्ही तुमचं सामान्यत्व नाकारा आणि असामान्यत्वाकडे जात राहा तुम्ही तुमचे आत्ताचे क्षण आत्ताचा हा तास जसा सृजनशीलतेनं घालवाल त्यावर तुमचं पुढचं आयुष्य अवलंबून आहे श्रीमंती यशसंपन्नता ही तुमच्यातून आणि तुमच्यापासून सुरू होते आणि तुमच्यापाशीच संपत नाही विजेत्यात दोन प्रकारचं धैर्य असतं प्रत्यक्ष कृती करणं आणि प्रतिकूलतेतून कमालीची सहनशीलता दाखवणं समस्येतून पळ काढू नका उलट त्याला थेट सामोरं जा आणि समग्र साकल्यानं जीवनाला समस्येला समजून घ्या महान माणसांच्या प्रवासाच्या प्रारंभी त्यांच्या कृत्यांकडे पाहून लोक हसले होते त्यांना वेडं ठरवलं गेलं पण एक एक क्षणी याच प्रवासात लोकांनी त्यांचा गौरवसुद्धा केला कारण त्यांनी महानतेचा साक्षात्कार घडवून आणला या पृथ्वी तलावरच्या प्रत्येकाकडे काही का ना काहीतरी वैशिष्ट्य आणि वेगळेपण आहेच धन्यवाद